दे चाले तो हाय ब समोरच दे दोन तीन मिनिट वेट दे सर इथे उभे रहा कोणी सीओ पकड़ मोबाइल तू दिसला का पुढे आहे बघ तिथे खाली साहेब खाली साहेब तिथे खाली 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 सेफ पकड जरा शेवट पकडतो इकडे इकडे काम हेड इकडे आहे त्याचा येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे डॅमेज आहे तो नाही खेत इकडे इकडे खेत खेत इकडे हा खेत काम करत काहीतरी लागलंय त्याच्या मध्ये इकडे
जवळ जाऊन फोटो काढू नको राव लागलंय मी तुझं देवा काहीतरी ऍक्सिडेंट झालेला हा ऍक्सिडेंट झालेला हा बहन कसला आहे बघ पुढं हरकतच करतो नाही लागलंय त्याचे हलत नाही जा जा
त्यांना दिसला तिथं इथं आधी खुल्ला होता त्याची काय तरी लागलाय इथं मानव काय तरी लागलाय गाडी बिडी गेलेली आहे बोलते नमस्कार मित्रांनो, फ्रेंड्स ऑफ नेचर सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर उरण मधून हा पालेगावातला कॉल आहे. मधुकर प्रभाकर म्हात्रे यांच्या घरासमोर शेताची जागा आहे. तिथे विषारी प्रजातीचा घोणस कांबळ्या जोगी इंग्रजीमध्ये रसेल स्वायबर ह्याला डोक्याच्या मागे मानेवरती काहीतरी लागलंय. कदाचित गाडी वगैरे अंगावरून गेली असेल आणि ह्यांना हा सकाळी इथे फिरताना दिसला तर त्याची मुवमेंट होत नाहीये. आपण त्याला आता बरणीमध्ये हे केलंय, बंद केलंय. बघूया काय आपल्याला उपचार करता येतील किंवा पुढे पाठवता येत असेल तर आपण त्याला उपचारासाठी पाठवूया. पण प्रयत्न करूया आपण हा वाचेल आणि निसर्गाच्या सानिध्यात विहार करण्यासाठी मुक्त होईल. तुमचा आभार, तुम्ही हा जीव दिसला आणि सर्व मित्रांना कळवलं. हा जीव आता बरणीमध्ये पॅक आहे. आपण पहिल्यांदा ह्याची वन अधिकाऱ्यांना कल्पना देऊ, त्याच्या औषधासाठी प्रयत्न करूया. बघूया, आशा करूया हा वाचेल आणि फिरण्यासाठी सज्ज होईल. आपल्या आसपास परिसरात कुठेही असे वन्यजीव दिसले तर कृपया त्यांना मारू नका. जवळच्या सर्पमित्रांना कळवा, ते तिथे येऊन त्याला घेऊन जातील, त्याचा जीव वाचवतील आणि तुमच्या घराला सेफ करतील. ओके, जय हिंद.